त्याचा जेव्हा असं भगवंताविषयीचं दिव्य ज्ञान आहे, तर त्याचं आपण विज्ञान समजून घेऊन, भगवत भक्तीचं विज्ञान समजून घेऊन ते आचरणात आणतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, ज्ञान विज्ञान योग असं म्हणायचं. म्हणजे कृतीच्या स्तरावर जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये येतो, भगवंतांची भक्तीमय प्रेमय सेवा कशी करायची हे सगळं समजून घेतो, म्हणजे जे तत्वज्ञान आहे किंवा जे तात्विक ज्ञान आहे, तर आठवी असं दिव्य ज्ञान आहे की ज्याच्यामुळं आपल्याला समजतं की आपली स्वरूप स्थिती काय आहे, भगवंत आपले कोण आहेत, म्हणजे भगवंताचे स्वरूप ज्याला आपण तत्वता जाणतो. आणि मग असे ज्ञान घेत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे जे मार्ग अभ्यासले, म्हणजे भगवंतांपर्यंत पोहोचण्याचे किंवा भगवंतांच्या स्वरूप स्थितीला पोहोचण्याचे किंवा भगवंतांची सेवा कशी करायची, भगवंतांशी कसे जोडले जायचो, ह्यासाठी आपण आतापर्यंत पहाय ह्या 6 अध्याय मध्ये आपण ज्ञान तर घेतलं की आपण शरीर नसून आत्मा आहे, पण त्याचबरोबर आपण काय घेतलं की वेगवेगळे योग कर्मयोग समजून घेतला, ज्ञान योग, त्यानंतर आपण अष्टांग योग समजून घेतला. म्हणजे अशा वेगवेगळ्या योगाद्वारे आपण समजलं की आपलं मन नियंत्रणात पाहिजे. आणि जेव्हा आपण परम पुरुष आहेत किंवा पुरुषोत्तम भगवंत हे सर्वोच्च नियंत्रक आणतो, आणि भगवंतांना जेव्हा आपण तत्वतः जाणतो आणि भगवंतांची भक्तीमय प्रेमने सेवा करतो, म्हणजे काय भगवंतांच्या भगवत भक्त जे ज्ञान आहे हे आपण जेव्हा जाणतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, ज्ञान विज्ञान युक्ती, तर भगवंतांची युक्त हो. आता आपण काय करणार आहोत, पुढे जाऊन समजून घेऊ. आता मी पुढची स्लाइड घेऊ. बताइए पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद दंडवत प्रणाम करू. कालच्या मध्ये आपण अष्टांग योग, त्याद्वारे आपण कशा पद्धतीने इंद्रियांचं नियमन करायचं, त्याद्वारे मला कसं नियंत्रित करायचं प्रयत्न करतो या वेगवेगळ्या योगाद्वारे. मग आपण आणखी समजून काय घेतला होता भाग, की कशा पद्धतीने वेगवेगळे जो योगी असतात ते योग भ्रष्ट झाल्यावर त्यांना कशा पद्धतीने पुढचा जन्म मिळते त्याद्वारे त्या उद्धार होतो, आणि पुढच्या संधी कसे भगवंत त्यांना दस्तर, हे पण आपण अभ्यासलं होतं. आणि त्यानंतर आपण म्हणजे खरा योग काय आहे, किंवा सर्वोच्च किंवा सर्वशक्तिमान भगवंतांशी कसं जोडलं जायचं, हा खरा योग काय आहे, तर हा म्हणजे भक्ती योग आहे, हे सगळं आपण अभ्यासलो होतो. मग आता अष्टांग योगाचे टेस्ट अभ्यासले होते, आणि ह्या सगळ्यामध्ये आपण जे शिडीच्या स्वरूपात अभ्यासलो होते की खरा योग म्हणजे काय आहे, म्हणजे भगवंतांचं न प्राप्त करायचं खरं गंतव्य आपल्याला कशामुळे, भक्ती मार्गामुळे. म्हणजे सगळे जे योग आहेत हे साधन आहेत भगवंतांच्या प्राप्तीची, पण खरी त्याची परिणिती कशात होते, भक्ती योगामध्ये होते. आणि कृष्ण भावना ही त्याच्याही वर आहे, म्हणजे ह्या सगळ्या पलीकडे आहे. जसं हिमालय हे एव्हरेस्ट एक असं शिखर आहे सर्वोच्च असं, तशी कृष्ण भावना आहे. हे सगळं आपण अभ्यासलो होतं. आता आपण पुढे जाऊ. माझी पुढची स्लाइड आहे. हा, मग आजच्या अध्यायात आपण काय अभ्यासणार आहोत, की कृष्ण बद्दलचं ज्ञान आहे तर त्याचं महत्व काय आहे, म्हणजे ते जाणून घेण्याचं महत्व काय असतं, आणि त्याचबरोबर कृष्णांच्या वेगवेगळ्या शक्ती कोणत्या आहेत त्याच्याला आपण समजून घेणार आहोत. आणि मग श्रीकृष्णांना आपण कसं शरायचं, आणि मग देवपूजा वेगवेगळ्या देवतांच्या पूजा आहे, मग त्याबद्दल आपण समजून घेऊ. आणि मग आपण अशा पद्धतीने कशा पद्ध म्हणजे कशा प्रकारे भगवत धामाची प्राप्ती करू शकतो, किंवा आपला जो भ्रम आहे त्याच्यातून बाहेर पडून आपण भगवंतांकडे कसं जायचं, किंवा आणि भक्ती मार्गाचं कसं अनुसरण करायचं, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. आता आपण पुढचा स्लाइड अभ्यासूया. मी पुढची स्लाइड घेऊया. हा, ज्ञान विज्ञान योग आपण समजून घेतलं. मग आता आपण पहिला श्लोक वाचूया. मग तुझी पुढची स्लाइड. हा, मग तुझे श्लोक हरे वाचूया. कृष्ण. श्री भगवान उवाच, मया सक्त मना पार्थ योगम युज्जन्मदाश्रयः, असंशयम समग्रम माम यथा ज्ञान्यसि तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगा योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
इथे श्री कृष्ण काय म्हणतात की तत्क्षण हा शब्द महत्त्वाचा, म्हणजे काय की मला ऐक किंवा माझ्याकडे लक्षपूर्वक आहे की मला पूर्णपणे म्हणजे माझ्या वर पूर्णपणे युक्त होऊन, म्हणजे काय की भगवंतांच्या कृपेस पात्र होऊन किंवा वेगवेगळ्या अभ्यासाने काय की आपण नव भगवंत पूर्ण वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांची भक्तीमय प्रेम सेवा जो करतो त्याला काय म्हणतात अभ्यास योग युक्त, नंतर अशा अभ्यासाद्वारे मग ह्यामध्ये हे सगळे योग आले, ध्यान योग सत्ययोगात होते वेगवेगळ्यांसाठीच्या साधना, आता कलियुगासाठी काय आपल्याला नवविध भक्ती किंवा कीर्तन यज्ञ किंवा पवित्र महामंत्र जप, मग ह्याद्वारे आपण अशा वेगवेगळ्या अभ्यासाद्वारे भगवंतावर मन आसक्त करणं पूर्णपणे एकाग्र करून भगवंतांची भक्ती प्रेमने जेव्हा सेवा करतो तेव्हा निश्चितच तुम्हाला जाणू शकतील. भगवंतांची जे नवविध भक्ती आहे तर त्यापैकी महत्वाचं म्हणजे श्रवण भक्ती, आपण महत्व आधी अभ्यासलं. श्रवण भक्तीमध्ये आपण जर भगवंत प्रत्यक्ष भगवद्गीता आपल्याला त्यांच्या मुखातून सांगतात, म्हणजे काय प्रत्यक्ष भगवंतांकडून आपण ऐकणं म्हणजे ह्याच्यासारखी श्रेष्ठ ह्याच्या गोष्ट असू शकते का? इतका श्रेष्ठ वक्ता म्हणजे भगवंतांसारखा सर्वश्रेष्ठ वक्ता आणि त्याच्याकडून आपण भगवद्गीतेचं श्रवण करणं ह्याच्यापेक्षा कुठली कुठली गोष्ट असूच शकत नाही, हो की नाही? किंवा भगवंतांची जी शुद्ध भक्त त्यांनी अनुवादित केलेली किंवा त्यांनी सांगितलं जी गा आणि त्यातले उपदेश आहेत ते अनुवादित त्यांना जर आपण तर निश्चितच काय होतं आपल्याला हृदयाची शुद्धी. भागवतामध्ये असा श्लोक, जर आपण कृष्ण कथा आणि कृष्णाविषयी म्हणजे त्या लीलांविषयी किंवा कृष्णाविषयीचं ज्ञान घेण्याचा श्रवण जरी केल्या ना तरी आपल्या हृदयाची शुद्धी होते, आपल्या हृदयाचे सत्व म्हणजे हे जे तीन गुणांचे आपल्यावर आच्छादन असतात तर ही हळूहळू नष्ट व्हायला लागतात आणि आपली शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे काय होतं आपल्यामध्ये जितकं गुण असतात तर ते त्यांचा विकास पावायला लागतो, म्हणजे आपल्या परमात्मा स्वरूपात जे भगवंत आहेत ना तर ते काय करतात आपल्याशी सत्वाने मैत्रीच्या नात्याने करतात आणि मग आपल्यातल्या ज्या सुप्त गुण आहेत त्यांचा विकास ते करायला लागतात आणि त्याद्वारे काय होतं की आपण भक्ती मार्गामध्ये अग्रेसर होतो आणि मग आपल्या जे हे रजोगुणी तमोगुणी कृती असतात किंवा ह्या जे आसक्ती असतात भौतिक सगळ्या नष्ट होऊन जातात आणि मग आपण असे शुद्ध बनायला लागतो आणि शुद्ध सत्वामध्ये स्थित व्हायला लागतो आणि मग हे भगवत भक्तीचं जे म्हणजे विज्ञान आहे तर ह्या मार्गावर आपण अग्रेसर होऊन काय होतं आपली आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजे हे श्रवणतीचं महत्व आहे. म्हणून आपण फक्त बुद्धी म्हणजे बुद्धिवादी किंवा तार्किक जे लोक आहेत फक्त बुद्धीनी किंवा तर्कवादानी भगवंतांना जाणून घेण्यासाठी किंवा मोठमोठ्या डिग्री आहेत त्यांच्याकडे असे जे प्रयत्न करतात तर अभक्तांकडून कधी भगवद्गीता ऐकू नये, तर भगवंतांच्या शुद्ध भक्तांकडून जर आपण किंवा त्यांनी अनुवादित केलेली म्हणजे जसे आपण श्रील प्रभुपाद भगवद्गीता अभ्यासतोय किंवा शुद्ध भक्त की जे भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात ह्यांच्याकडून जर भगवद्गीता भागवतातले उपदेश ऐकले तर निश्चितच काय होतं अशा पद्धतीने आपली शुद्धीकरणाची म्हणजे प्रक्रिया सुरू होते आणि एक प्रकारे आपण अध्यात्म मार्गावर म्हणजे उतच व्हायला म्हणजे सत होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे की अशा शुद्ध भक्तांचं कडून ऐकलं पाहिजे किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून कथा किंवा लीला यांच्याविषयी किंवा त्या श्रीकृष्णांचं ज्ञान संपादन केलं पाहिजे किंवा आता आपण हे सगळं ऐकतो आहोत तर हे प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं, म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा असा सर्वश्रेष्ठ असा वक्ता असूच शकत नाही ते भगवान कृष्ण आहेत. म्हणून आपण अशा म्हणजे जेव्हा अशा पवित्र ग्रंथांमधून आपण श्रवण करतो तेव्हा काय होतं आपल्या एक प्रकारे सिद्धी करण्याची प्रक्रिया सुरू होते, मग असं भगवंत इथे असतात आणि म्हणून इथे श्रवण भक्तीचं महत्त्व सांगितलंय पहा, म्हणून ते काय म्हणतात अगदी लक्षपूर्वक. मग आता आपण पुढे जाऊ. हा माताजी, 7.2 प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो, हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे की भगवंतांविषयीचं प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे की त्यांचं भौतिक प्रकृतीमध्ये कसं प्रकटीकरण आहे आणि दिव्य ज्ञान म्हणजे काय की ह्या ज्या भौतिक प्रकृतीमधल्या सगळ्या विषय आहेत किंवा जे घटक आहेत त्यांचं मग संचलन भगवंत कसं करतात किंवा मग त्या नियंत्रण कसं करतात किंवा त्यांचं सगळं कार्य म्हणजे जे आहे ते कार्यान्वित होण्याचं कार्य कसं भगवंत करतात हे सगळं जेव्हा आपण जाणतो तेव्हा म्हणजे अशा दोन्ही प्रकारचं ज्ञान आणि मग भगवंत
अनंताविषयीचं ज्ञान, हे सगळं म्हणजे ह्या शक्ती आणि हे सगळं आपल्याला समजतं. मला काय म्हणजे दिव्य असं ज्ञान म्हटलंय. भगवंत ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती कशी करतात, इथे मग त्या भौतिक प्रकृतीमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या शक्तींच्या संयोगाद्वारे किंवा प्रतिकरणाने ह्या संपूर्ण प्रकृतीला कार्यान्वित कसं करतात, आणि त्याद्वारे आपण जीव म्हणून ह्या सगळ्याचा कसा उपभोग घेत असतो, तर हे सगळं आपण जेव्हा जाणतो तेव्हा आपल्याला अजून काही जाणायची शिल्लक उरत नाही असं भगवंत सांगतात. मग आता ते आपण समजूया, म्हणजे इतकं ते दिव्य ज्ञान की ज्यामुळं आपण संत समाधानी होतो आणि भगवंतांचं स्वरूप स्थिती आपण समजून घेतो, आपली स्वरूप स्थिती समजून घेतो आणि भगवंतांना पूर्ण शरण जाऊन आपण भक्तिमय प्रेमे सेवा करतो. आता जी हे वाचूया. 7.3 मनुष्याणां सहस्रेषु कच्चित्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कच्चिन्मान् वेति तत्त्वतः. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्त्वता जाणतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे पहा, मॅरेथॉनची स्पर्धा झाली, मग इकडे खूप सारे लोक रजिस्टर करतात हो की नाही. मग स्पर्धा जेव्हा खरी हो घडते तेव्हा काय होतं, काही जण चालू लागले, मग काही जण अर्ध्यात सोडून दिली, आणि जे शेवटपर्यंत त्यांनी शर्यत जिंकली, जे काय की असे भगवत भक्तच्या मार्गावर म्हणजे भगवंतांची भक्ती म्हणजे करण्याच्या मार्गावर आणि जातात. भगवंतांना सगळ्यांना जाणून घ्यायचं असतं, पण प्रत्यक्ष काय होतं, अशा मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करू शकतो, म्हणजे काय सिद्धी प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे काय की भगवंत जाणून घेण्याचे प्रयत्न अत्यंत म्हणजे प्रयत्नपूर्वक असे करत असतो, आणि मग असे प्रयत्न करणारे जे असतात त्यापैकी एखाद्यालाच, म्हणजे जरी प्रयत्न केले तरी एखादेच भाव भगवंताविषयी आणि भक्तिमय प्रेममय सेवा करूया, म्हणजे हे सगळं म्हणजे जे सिद्धी म्हणजे काय, तर ही स्वरूप स्थितीचं ज्ञान एखाद्यालाच होतं की जो आपला भगवंत आणि आपण ह्याच्यातलं म्हणजे फरक जाणतो आणि आपण भगवंतांचे नित्य दास आहोत आणि भगवंत आपले नित्य स्वामी आहेत हे नातं जाणून घेतो, तो त्याला हे दिव्य ज्ञान प्राप्त होतं आणि मग तो भगवंतांची भक्तिमय प्रेमे सेवा करतो, की ज्याला म्हटलंय सिद्धी प्राप्त होते म्हणजे दिव्य ज्ञान. आणि मग असा मनुष्य अगदी अशा अनेक मनुष्यांपैकी एखादाच असतो की जो मला अशा पद्धतीने तत्वता जाणतो असं भगवंत म्हणतात. म्हणजेच काय की आपण आता उदाहरण पाहू की बघा, म्हणजे पहिल्या दिवशी असे आपण 200च्या वर किंवा असे नेहमीच दर आपले जे ह्या भगवद्गीता क्लासच्या बॅचेस असतात ना, ह्याला खूप जण रजिस्टर होतात, म्हणजे हजारो रजिस्ट्रेशन असतात. आपल्याच बॅचला 200पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन होते, म्हणजे उदाहरण घेऊ आपण. मग ह्यातले काही जणच असतात की ते पहिल्या काही 2-3 म्हणजे क्लासेस मध्ये येतात, मग पुढे काही जणच असतात पहा की जे पुढे म्हणजे पुढे वेगवेगळे आपले क्लासेस पुढचे म्हणजे आपले आहेत ते त्याला उपस्थित राहतात आणि अगदी शेवटपर्यंत ऐकून म्हणजे भगवत भक्तीचं हे ज्ञान समजून घेऊन भगवद्गीता आणि क्विज सोडवून असे पास होणारे, म्हणजे अशा पद्धतीनं पूर्णपणे भगवंतांचं ज्ञान संपादन करणं खूप कमी असतात. म्हणजे उदाहरण म्हणजे की ह्याच्यातून आपण काय समजून घ्यायचं की असा एखादाच असतो असं भगवंत म्हणतात, म्हणजे त्याच म्हणजे आणि मग त्याला काय म्हटलंय की तो असा मला पूर्णपणे म्हणजे तत्वता जाणतो, म्हणजे त्यालाच हे समजतं की इकडे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये या ब्रह्मांडामध्ये भगवंतांशिवाय जाणण्यासारखं काही नाहीच आहे. आणि ते भगवंतांना आपण जेव्हा जाणतो तेव्हा आपण भौतिक प्रकृतीच्या बंधनातून एक प्रकारे मुक्तच होत असतो. जोपर्यंत आपण भौतिक प्रकृतीचा घटक म्हणून तिथे कार्यरत असतो, आपल्या आसक्ती सकाम इच्छा असतात, तोपर्यंत आपण त्या बंधनात बांधले जातो. पण ज्या क्षणी आपण भगवंतांना जाणतो की सर्व कारणांचे कारण सर्व शक्तिमान असे कोण आहेत, किंवा वेदांनी सुद्धा म्हटले की जाणण्यासारखे असे कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत, आणि त्यांचं जेव्हा आपण स्वरूप स्थिती जाणतो म्हणजे त्यांना तत्वता जाणतो की ते कसे आहेत, त्यांच्या शक्तींचा विसार कसा झालाय आणि त्या ब्रह्मांडांचं कसं नियंत्रण करतात किंवा कशा पद्धतीनं ते ह्या प्रत्येक भौतिक प्रकृतीच्या घटकामध्ये उपस्थित आहेत, हे जेव्हा सगळं ज्ञान आपण संपादन करतो त्याला म्हणजे सिद्धीप्राप्त. आणि अशा पद्धतीने भगवंतांचं दिव्य स्वरूप त्यांचं दिव्य कार्य आपण जाणतो आणि अशा परमात्म्याला आपण शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा काय म्हणतं भगवंतांनी मला एखादाच तत्वता जाणू शकतो, मग असा एखादाच असतो की जो भगवंतांना जाणतो, हा भाग आता इथे आपण समजून घेतला. म्हणजेच काय भगवंतां आणि ते देखील भगवंतांच्या इच्छेने आणि कृपेनेच घडतं, म्हणजे भगवंतांना जाणण्यासाठी सुद्धा आणि भगवंत म्हणजे काय म्हणतात
हरी नाम आपल्या जिभेवर येण्यासाठी आणि भगवंत यांचं म्हणजे यांच्याविषयी आपण जाणून घेण्यासाठी सुद्धा म्हणजे आपल्यावर भगवंतांची अहिर्तुकी कृपा म्हणजे आपण तितकी पात्र नसताना देखील किंवा आपली तेवढी क्षमता नसताना देखील आपल्यासारखे पतितजीव असून देखील तेवढी कृपा व्हावी लागते तेव्हाच आपल्यासारखा एखादा भगवंतांना जाणून घेऊ शकतो. म्हणजे आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण हे प्रयत्न करतो आहोत असं थोडक्यात त्याचा अर्थ घेऊया. मग ह्या भक्तीमध्ये जो पुढे जातो आणि वेगवेगळ्या विधिविधानांचं शास्त्राच्या पालन करतो आणि पुढे म्हणजे पुढे म्हणजे अभ्यासयुक्त म्हणजे असं म्हणजे प्रत्येक कर्म त्याचं करतो म्हणजे अभ्यास योग युक्ते नवविधा भक्ती करतो तो निश्चितच भगवंत धामाची प्राप्ती करतो. म्हणून काय म्हटले असा एखादा सिद्धी प्राप्त करून मला तत्वज्ञान जाणतो. मग आता आपण पुढे जाऊ. हा माताजी माता 7.4 भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी पाणी अग्नि वायु आकाश मन बुद्धि आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्ण. हा माता भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्ती सांगतात. म्हणजे आता ही जी पंचमहाभूत आहेत म्हणजे पृथ्वी पाणी अग्नि वायू आकाश ही पंचमहाभूत किंवा पंचमहातत्व म्हणतात ज्यांचं आपलं शरीर बनलेलं असतं किंवा ह्या सगळ्या भौतिक सृष्टीमध्ये ह्याच्यापासूनच सगळ्या वेगवेगळ्या विषय वस्तू म्हणजे सगळ्या ज्या विषय वस्तू घटक आहेत ते बनलेले असतात. मग ते 5 आणि आपलं जे मन आहे म्हणजे ह्या 5 घटकांचं आपलं स्थूल शरीर बनतं आणि मन बुद्धी अहंकार हे आपलं सूक्ष्म शरीर आहे. तर ह्या भगवंतांच्या भिन्न प्राकृतिक म्हणजे भौतिक अशा 8 अशा शक्ती आहेत असं श्रीकृष्ण सांगतात. म्हणजेच काय की पहा म्हणजे वेगवेगळे म्हणजे पा म्हणजे वेगवेगळे म्हणजे जे पदार्थ आहेत तर त्या म्हणजे वनस्पती आहेत किंवा वेगवेगळे म्हणजे कडधान्य धान्य हे सगळं म्हणजे फळं हे तयार काय लागतं पाणी लागतं हो की नाही. पृथ्वी म्हणजे जमिनीचा उपयोग म्हणजे आपण शेतातून वेगवेगळे कडधान्य पालाभाज्या हे सगळं ऊन मिळवू शकतो. मग अग्नी म्हणजे काय आपल्या जठरामध्ये अन्नशयन करण्यासाठी सुद्धा अग्नीची आवश्यकता म्हणजे कसं मंदार म्हटल्याने त्याला जठराग्नी म्हटलं म्हणजे तिथे जे ऊर्जे लागते तर तो सुद्धा अग्नी तत्व असतो. वायू म्हणजे पण हवा आत घेतो आणि सोडतो म्हणजे श्वासोच्छ्वास जो करतो म्हणजे आकाश नाद तत्व म्हणजे आपण वाणीतून जो आवार नाद उत्पन्न होतो नाद तत्व आहे म्हणजे तर म्हणजे काय आहे तर भगवंत आहेत स्वतः. मग आपलं मन बुद्धी आणि अहंकार हे पण भगवंतांचं शक्ती आहेत. मग हे पुढे आपल्याला अजून विस्तृतपणे भगवंत सांगतात आणि हे कशाचं प्रकटीकरणाचं भगवंतांच्या भौतिक शक्तीचं की ज्याला अपरा शक्ती असं म्हणतात. मग अपरा शक्ती जी आहे तर त्या म्हणजे कनिष्ठ शक्ती म्हणजे अपरा शक्तीचा जो कनिष्ठ त्याची शक्ती आहे तर त्याचा भाग म्हणजे ह्या सगळ्या प्राकृतिक शक्ती आहेत. आता आपण पुढे जाऊ. मध्ये पुढची 7.5 हे महाभाऊ अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपण अभ्यासलं की भगवंतांची अपरा शक्ती आहे की जिच्यामुळे काय होतं की हे सगळी भौतिक सृष्टी आणि हे सगळे म्हणजे ही सगळी म्हणजे पंचमहातत्व आणि सूक्ष्म मन आपलं म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर तर हे तयार होतं. मग आता हे सगळं भौतिक प्रकृती आणि हे सगळं आपण जाणलं ही भगवंतांची कनिष्ठ शक्ती की जी भगवंतांची बहिरंग शक्तीचा भाग आहे की ज्याला म्हणायचं अपरा शक्ती आणि त्याची कनिष्ठ शक्ती म्हणजे हे सगळे भौतिक प्रकृतीतले घटक आहेत. मग भगवंतांची या व्यतिरिक्त एक श्रेष्ठ शक्ती ही आहे त्याला काय म्हणायचं तर पराशक्ती. आणि मग ही जी श्रेष्ठ शक्ती आहे तर ती कोणती आहे तर आपण जीव म्हणून आहोत. म्हणजे काय आपल्यामध्ये भगवंतांचा आपण अंश आहोत. आपल्यामध्ये काही चेतना शक्ती आहे म्हणजे आपण भगवंतांचे जीवात्मक पुल्लिंग आहोत किंवा जीवात्मक अंश आहोत. मग त्याला काय म्हटलंय आपल्यासारख्या जीवांना काय म्हटलंय भगवंतांची
श्रेष्ठाशी पराशक्ती म्हटले आणि पराप्रकृती थोडक्यात प्रकृती असं म्हटलंय आपल्याला. आणि मग जिच्यामध्ये काय जीवांचा समावेश होतो, म्हणजे आपण सगळे जीव वेगवेगळ्या ह्या वेगवेगळ्या योनीतून आपण फिरतो, वेगवेगळी शरीरं मिळतात आणि त्यानुसार आपण 84 लक्ष योनीतून फिरतो. मग असे जे जीव आहेत ते काय करतात ह्या भौतिक प्रकृतीमध्ये, म्हणजे जी कनिष्ठ शक्ती आहे भगवंतांची, तर ह्या कनिष्ठ, म्हणून त्याला काय म्हणलं, कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा आपल्यासारखा जीव काय करतो, इथे येऊन कर्म करतो. आणि म्हणजे कर्म करतो म्हणजे तो इंद्रिय तृप्ती करतो, आपल्या आसक्ती पूर्ण करतो आणि मग त्यामुळे काय करतो, त्या कनिष्ठ भौतिक प्रकृतीचे साधनांचा उपभोग घेतो असं म्हटलंय. मग हा भाग आपण इथे समजून घेतला, आता आपण पुढे जाऊया. हा मध्ये 7.6 सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्तीकर्ता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण. 7.7 हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मणांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा मग हे सर्व प्राणी मात्र, म्हणजे आपण सगळे जे आहेत सृष्ट प्राणी मात्र, आपण सगळे ह्यांचा उगम म्हणजे या दोन शक्तीमध्ये होतो. म्हणजे काय की आपल्यासारख्या प्राणी मात्रामध्ये, आपल्यासारख्या जीवामध्ये काय आहे, तर आपल्यामध्ये ह्या दोन शक्तींचा संयोग आहे. म्हणजे काय आपलं शरीर आहे ते कसं भौतिक आहे आणि म्हणजे भगवंतांची भौतिक शक्ती आहे त्याचं बनलेला आहे. आणि आपला आत्मा आहे तो कसा आहे, तर आपला आत्मा आध्यात्मिक आहे, म्हणजे भगवंतांची ती आध्यात्मिक शक्ती, म्हणजे ज्याला श्रेष्ठ शक्ती, ज्याला पराशक्ती म्हणले. आणि आपलं शरीर कसं म्हणजे ते अपराशक्ती, म्हणजे दोन ह्या शक्तींचा नेहमी संयोग असतो. आणि म्हणून ह्या जगामध्ये जे काय आहे ते काय आहे, वेगवेगळ्या स्वरूपात विखुरलेलं आहे या भौतिक सृष्टीमध्ये. जीव किंवा इथल्या त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पशु पक्षी झाडं डोंगर, हे जे काही ब्रह्मांडातले ग्रह गोल तारे, हे सगळं काय आहे, तर भगवंतांचे भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती यांचा संयोग आहे. किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं काही ठिकाणी भौतिक आणि आध्यात्मिक अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रमाणात ते प्रकटीकरण आहे. तिथे भगवंतच प्रत्यक्ष खरं तर उपस्थित असतात त्या स्वरूपामध्ये. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की ह्यांचा उत्पत्ती कथा, म्हणजे हे सर्व भगवंतांनीच निर्माण केलं आणि मग त्यांचा प्रलय करताही नीच आहे. म्हणजे काय की भगवंत काय करतात, तर म्हणजे वेगवेगळ्या आपल्या स्वरूपांद्वारे, म्हणजे त्यांचे जे वेगवेगळे भगवंतांचे विस्तार आहेत, तर त्यामधला पहिला विस्तार आहे महाविष्णू. तर महाविष्णूंपासून पुढे म्हणजे दुसरा जो विस्तार होतो, तर तो म्हणजे कर्बोत्तर, म्हणजे कारणोदय विष्णू. तर तो कर्णोदय विष्णू असतो, तो कारण सागरामध्ये भगवंतांचा जो विस्तार आहे त्याद्वारे काय होतात, वेगवेगळी ब्रह्मांड निर्माण होतात. इथे चित्रामध्ये दाखवले पहा, वेगवेगळी ब्रह्मांड आहेत ती निर्माण झालेत. आणि त्या वेगवेगळ्या ब्रह्मांडासाठी ग्रह गोल तारे भौतिक प्रकृती जीव सगळं सगळं भगवंत निर्माण करतात पहा. आणि त्यांच्या श्वासातून आणि म्हणजे त्यांच्या उच्छवासातून अशी ब्रह्मांड निर्माण होत असतात आणि नष्ट होत असतात. म्हणजे श्वासातून निर्माण होतात म्हणून त्यांना उत्पत्ती करता म्हणले, आणि नष्ट होत असतात त्यांच्या उच्छवासातून म्हणलं प्रलय करता असं म्हटलंय. आणि मग भगवंतांचा दुसरा विस्तार जो आहे तो म्हणजे काय आहे, तर कर्बोदकशाही विष्णू, की त्याद्वारे भगवान प्रत्येक ब्रह्मांडामध्ये सुरुवात करतात, म्हणजे प्रवेश करतात आणि तिथल्या प्रत्येक भौतिक प्रकृती जीव वगैरे यांच्या निर्मिती च म्हणजे प्रकटीकरण होतं. आणि मग भगवंत परमात्मा स्वरूपात, म्हणजे जे चतुर्भुज नारायण रूप आहे त्या स्वरूपात प्रत्येक जीवामध्ये, म्हणजे अणुरेणूमध्ये, म्हणजे जिथं आपल्याला म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही अशा प्रत्येक ठिकाणी, म्हणतो ना आपण चराचरामध्ये भगवंत आहेत, त्याचं उत्तर किंवा अर्थ हा आहे की प्रत्येक ठिकाणी, म्हणजे अणुच्या सुद्धा अंतरामध्ये भगवंत परमात्माच्या स्वरूपात जो स्थित होतात, म्हणजे आपण पशु वगैरे प्राणी या सगळ्यामध्ये भगवंत आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात स्थित असतात. अशा पद्धतीने ते पूर्ण ह्याच म्हणजे नियंत्रण ठेवतात ह्या सगळ्या घटकांचं. आणि हे जो जाणतो म्हणजे, तर ते असं जेव्हा दिव्य ज्ञान आपण जाणून घेतो तेव्हा जाणण्यासारखं काही उरतच नाही ना. आणि मग आपण जेव्हा निर्मिती होत असते आपली, तेव्हा 24 महत्तत्वांनी होत असते. आपण जे पंचमहाभूत आणि हे 3 मन बुद्धी अहंकार हे घटक अभ्यासले, तर हे ह्याच्यातून कशी निर्मिती होते, तर ही पंचमहातत्व असतात. मग त्या म्हणजे ह्या पंचमहातत्वांपासून आपली कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय म्हणजे अशी 5 5 10 झाली. पंचमहातत्व म्हणजे ही 5 15 झाली. पंचमहातत्वांचे 5 विषय म्हणजे चव रस रूप गंध आणि नाद, तर हे 20 झाले. आपलं मन बुद्धी अहंकार म्हणजे हे 23 झाले. आणि मग
आपला आत्मा म्हणजे 24, तर या 24 महत्त्वापासून आपलं प्रकटीकरण होत असतं या भौतिक प्रकृतीमध्ये. म्हणजे हे सगळं भगवंतांचं म्हणजे निर्मिती असते, भगवंतांचं महाविष्णू स्वरूप या महत्त्वांची आणि ब्रह्मज्योती म्हणजे जी भौतिक प्रकृती आहे तर ह्याची निर्मिती करते. आणि मग हे ब्रह्मज्योतीच्या भोवती विखुरलेले असतात. आणि मग नंतर भगवंतांचे जे 3 विस्तार होतात, कर्णोदकशायी विष्णू, गर्भोदकशायी विष्णू आणि शिरोदकशायी विष्णू, ह्याद्वारे ते ह्या सगळ्याचं नियंत्रण करतात. मग अशा पद्धतीनं काय होतं की भगवंत म्हणतात माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणी नाही. आणि हे कसे आहे, भगवंतांचं श्रेष्ठता कशी आहे पहा, तर एखाद्या दोऱ्यात ओलेली जी म्हणजे जशी माळ असते ना, आणि त्याद्वारे मोती, त्या मोत्याच्या माळेमध्ये मोती कसे वेगवेगळे ओलेले असतात, एकसंध असतात, तसं भगवंत काय करतात आपल्या वेगवेगळ्या परा आणि अपरा शक्ती यांच्या संयोगाद्वारे हे सगळे ब्रह्मांड, ग्रह, गोल, तारे, हे पशु पक्षी, हे सगळे जीव आपण सगळ्यांना कसं योग्य प्रकारे नियंत्रित ठेवतात पहा. आणि एकाच वेळी म्हटलं तर ते ह्या वेगवेगळ्या शक्तींच्या विविध शक्ती विस्तारांच्या स्वरूपात भगवंत तिथं उपस्थित पण असतात. आणि म्हटलं तर कसं की भगवंत ह्या सगळ्यापासून स्वतंत्र अलिप्त राहतात, कारण ह्या सगळ्या भौतिक भगवंत कसे परिपूर्ण आहेत आणि आनंद म्हणजे सच्चिदानंद ह्या सगळ्या कारणांचं कारण जरी असले तरी ह्यापासून अलिप्त राहतात. म्हणून ह्याला उपमा कशी दिली, मोत्याच्या माळेद्वारे काय की मोत्या तुटली तसं विखुरलं जाईल ना, म्हणजे माती आपण फेकली खुरली अगदी अशा प्रकारे भगवंतांनी आपल्यामध्ये आपल्या शक्तीद्वारे हे सगळ्यांना धारण केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोल तारे ब्रह्मांड असं आपापलं कार्य सुरळीत करत असतात, इतकं चांगल्या प्रकारे भगवंतांचं नियंत्रण आहे. आणि म्हणून त्याला मोत्याच्या माळ्याची उपमा दिली. आणि ह्याद्वारे आपण समजू शकतो की अशा पद्धतीने भगवंत कसे सर्व शक्तिमान, सर्वोच्च नियंत्र आणि परम परमेश्वर आहेत, की हे सगळं समजून घेतल्यावर आपल्याला जाणण्याजोगं काही उरतच नाही. आणि भगवंत अशा प्रकारे स्वतः स्वतंत्र अलिप्त न गुंतता स्वतंत्र बाधित ठेवून एक प्रकारे सगळ्याचं नियंत्रण करतात आणि सगळ्यांना म्हणजे भौतिक कृती किंवा सगळ्यांना कार्यान्वित करतात, पण स्वतः कसे स्वतंत्र राहतात. मग ह्याला काय तर हे तत्वज्ञान चैतन्य महाप्रभूंनी मांडलं. पण भगवंतांच्या ह्या शक्ती ज्या आहेत त्या आपल्या कल्पनेच्या किंवा आपल्या म्हणजे भौतिक मनाच्या विचारांच्या आणि कल्पनेच्या अतीत, म्हणजे काय म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व. आणि अशा प्रकारे भगवंत जे सर्व शक्तिमान आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने जाणू शकतो. आता आपण पुढे जाऊ. हा हरे कृष्ण 7.8 रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्योः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषु नृषु. हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आणि आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्यही मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंत काय म्हणतात की पाण्यामधील रस मी आहे, म्हणजे काय पाण्याला जी एक चव असते, तर पाण्याला जी एक चव असते आपल्या तहानला समजा, तर आपल्याला कुणी दूध प्यायला दिलं तर चालेल का? आपल्याला पाण्याची तहान आपली भागते ना, म्हणजे तो जो गोडवा आहे त्यानुसार आपल्याला तहान भागून तृप्ती होते. तर ती जी चव आहे म्हणजे तो पाण्यातला जो रस आहे ना आपली म्हणजे काय म्हणतात आपली तहान भागवणारे किंवा आपल्याला तृप्त करणारा तो म्हणजे भगवंत स्वतः आहेत. त्यांचं अस्तित्व म्हणजे आपल्याला कोणी समुद्राचं पाणी प्यायला दिलं तर ते खारट आहे आपण पिऊ का, म्हणजे आपल्याला ते आवडणार नाही, हो की नाही. मग तसंच आहे म्हणजे चव जी आहे भगवंत, तर ती म्हणजे पाण्यातली म्हणजे पाण्याचा रस किंवा पाण्याला चव देणारे असे भगवंत स्वतः आहेत तिथे पाण्याच्या स्वरूपात उपस्थित, त्याची चव म्हणून. आता सूर्य, चंद्र हे सगळे तारे आहेत, त्यांचा प्रकाश भगवंत आहेत. म्हणजे काय भगवंतांचं शरीर दिव्य आहे आणि मग त्यांच्या शरीरातून जे तेज प्रसारित होतं तर त्याला त्या म्हणतात ब्रह्मज्योती. मग त्या तेजातून सूर्या म्हणजे हा सगळ्या ग्रहगोलांचा राजा कोण आहे तर सूर्य, मग त्याला प्रकाश मिळतो आणि त्याच्याद्वारे चंद्र आणि सगळे ग्रह गोल तारे प्रकाशित होतात. म्हणून भगवंत काय चंद्र सूर्यांचा प्रकाश, मग रोज सूर्य उगवतो रोज चंद्र, म्हणजे आपण भगवंतांचं अस्तित्व ह्या त्यांच्या प्रकाशाच्या माध्यमातून पहा अनुभवू शकतो. त्यानंतर वेदिक मंत्रातील ओंकार म्हणजे भगवंत आहे. म्हणजे पहा आपण सगळे वेदिक मंत्र श्लोक वगैरे अभ्यास त्याची सुरुवात कशी होते, ओम म्हणजे
तत्व आहे म्हणून त्यांना समज म्हणून ओम या शब्दाचा वापर करण्यात येतो. म्हणजे वैदिक मंत्रातील ओंकार आणि मंत्र वेगळे नाहीत, म्हणजे तिथं शब्दावतार आहेत, तिथं भगवंतांना उद्देशून शब्द आहेत ना, तिथं भगवंत प्रत्यक्ष असतात. कारण भगवंतांचं नाव रूप लीला गुण या सगळ्यामध्ये किंवा कथा इथे जेव्हा जेव्हा भगवंतांना आपण म्हणजे म्हणजे उद्देशून एखादी गोष्ट करतो किंवा आपण म्हणजे ती गोष्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा तिथं भगवंत परिपूर्ण असल्यामुळे ते पूर्ण अवतारातच असतात. म्हणजे आपण नामाचा जप केला तिथे भगवंत असतात, गुण जरी गायले तरी तिथे भगवंत असतात, कथा गायल्या तरी किंवा भगवंतांच्या विषयी ध्वनी म्हणजे ओंकार हा शब्द जरी उच्चारला तरी तिथे पूर्ण भगवंत उपस्थित असतात आपल्या समोर, म्हणजे पूर्ण स्वरूपात असे भगवंत परिपूर्ण असे आहेत. आणि काय म्हटले आकाशातील शब्द म्हणजे नाद स्वरूप म्हणजे कोणाच भगवंत आहेत. आणि मनामधील सामर्थ्य काय की बल शक्तिमानाची शक्ती भगवंत कसे षडैश्वर्याने युक्त आहेत, मग शक्तिमानाची शक्ती किंवा सामर्थ्य म्हणजे कोणाच भगवंत, म्हणजे भगवंतामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्यांनी विविध राक्षसांचा पहा म्हणजे कुठलेही शस्त्र न वापरता सुद्धा संहार केला, वध केला. आणि मग दुसऱ्या पद्धतीने याचा अर्थ कसा म्हणलं की जी पुरुषांना बल देणारी शक्ती आहे किंवा म्हणजे स्त्रियामध्ये, तर ते म्हणजे काय की पुरुषांमध्ये बल म्हणजे वीर्य स्वरूपाचे असतं म्हणजे तर ते म्हणजे पण भगवंतच आहे. म्हणजे अशा पद्धतीने मनुष्यामधील जे काही सामर्थ्य ते भगवंत आहेत, म्हणजे अशा पद्धतीने भगवंतांच्या शक्तीच्या स्वरूपात खरं तर उपस्थित असतात. आपलं अज्ञान असतं की आपल्याला हे समजू येत नाही. आता आपण पुढे जाऊ. हा हे मी वाचते. म्हणजे काय की पाण्याची चव भगवंत आहेत, चंद्र सूर्याचा प्रकाश भगवंत आहेत, वैदिक मंत्राचा ओम म्हणजे भगवंत आहेत, आकाशातील शब्द किंवा नाद म्हणजे भगवंत आहेत, मग मनुष्यातलं सामर्थ्य भगवंत आहेत, किंवा पृथ्वीला जो सुगंध आहे तो म्हणजे भगवंत आहेत, किंवा जो अग्नी किंवा आग त्याची उष्णता म्हणजे भगवंत आहेत. मग आपल्या जीवांची जीवनशक्ती म्हणजे काय चेतना शक्ती, म्हणजे काय आपण चालतो बोलतो ऐकतो या सगळ्या क्रिया करतो ना, किंवा आपलं पोषण होतं आपला विकास होतो आपण लहानाचे मोठे होतो वेगवेगळ्या शारीरिक अवस्थेतून हे काम कोण करतं, तर आपण आपला जो आत्म्याची जी शक्ती आहे ती करते. म्हणजे काय आपण भगवंताचे स्फुल्लिंग आहोत, आपली जी चेतना शक्ती आहे त्याला जीवनशक्ती म्हणजे त्याद्वारे हे घडतं, म्हणजे हे भगवंत आहेत स्वतः. मग सर्व तपस्यांचे तप म्हणजे भगवंत आहेत, किंवा सगळ्या अस्तित्व वस्तूचं बीज म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे श्रीकृष्ण आहेत, किंवा बुद्धिमानांची बुद्धी म्हणजे श्रीकृष्ण आहेत, शक्तिमानांची शक्ती किंवा बलवानांचं बळ, आणि धार्मिक तत्वांच्या विरुद्ध नसणारा असा काम म्हणजेच काय की धर्मानुसार असणारा काम म्हणजेच काय की स्त्री गृहस्थाश्रमामध्ये स्त्री पुरुषांचा विवाह होतो तेव्हा भगवंतांच्या म्हणजे भगवंत म्हणजे प्रजोत्पादन जे आहे तर ते कशासाठी केलं जावं की भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करण्यासाठी. आपण जे अपत्य म्हणजे म्हणजे आपण अशा पद्धतीने जेव्हा कामजीवन म्हणजे जगतो तर त्याला काय म्हणलं धर्मतत्व विरुद्ध नसणारा म्हणजे धर्मानुसार असणारा असं जे काम जीवन म्हणजे असा काम म्हणजे सुद्धा श्रीकृष्ण आहेत आणि अशी जी मुलं होती तर त्यांना देखील आपण भगवंतांमध्ये किंवा कृष्ण भावनेमध्ये आणलं पाहिजे हे गृहस्थाश्रम धर्माचं कर्तव्य आहे. मग असं जेव्हा धर्मतत्वानुसार काम असतो तेव्हा त्याला काय म्हटलंय ते म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहेत, म्हणजे इतकी पवित्र ती भावना आहे. आता आपण पुढे जाऊ. सात पॉइंट बारा सात्विक राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीने अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे, मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत. 7.13 त्रिगुणांनी सात्विक राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे सर्व जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे, माझे स्वरूप जाणीत नाहीत. हरे कृष्णा. हाँ मग सत्व रज तुम ह्या तीन गुणांनी आपण सगळे जे आहोत जीव ते कसे आहोत त्या गुणांनी बांधलेले आहोत आणि त्याद्वारे आपली कर्म होत असतात. आणि मग हे तम हे तिन्ही गुण आहेत तर हे काय आहेत भगवंतांची जी माया शक्ती म्हणजे ते भगवंतांची म्हणजे बहिरंग शक्ती जी आहे तर तिचं प्रकटीकरण आहे की जी मायादेवी आपण म्हणतो म्हणजे अपराशक्तीचं प्रकटीकरण आहे की भौतिक प्रकृती आहे तर ती तीन गुणांच्या प्रभावांच्या म्हणजे खाली किंवा तिचं नियंत्रण तीन प्रभावांद्वारे तीन गुणांच्या प्रभावांद्वारे होतं तर तीन गुणांद्वारे होतं. आणि हे म्हणजे काय असते सत्व रज तम ही सुद्धा भगवंतांची शक्ती आणि भगवंत मात्र त्याच्या अधीन नाहीत. भगवंतांनी निर्माण केलं असलं आपल्या बद्ध जीवनासाठी भौतिक सृष्टी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या भगवंतांनी आपल्या गरजा पुरवण्यासाठी आवश्यक वस्तू दिल्यात पण भगवंतांनी आपल्याला असं स्वातंत्र्य दिले की आपण ह्या सगळ्या गरजा पूर्ण करत असताना त्या म्हणजे आपल्या सगळ्या प्रकृतीचं ह्या म्हणजे सृष्टीचं नियंत्रण भगवंत आपल्या मायाशक्तीद्वारे करतात म्हणून आपण त्याच्या अधीन असतो. पण आपण
त्या मायाशक्तीच्या प्रभावाखाली असतो, पण भगवंत कसे आहेत, हे सगळं निर्माण करतात, त्याचं नियंत्रण करतात, पण भगवंत कधीही ह्या भौतिक प्रकृतीच्या अधीन होत नाहीत. तर भगवंत कसे आहेत, ह्या भौतिक गोष्टीमध्ये आकृष्ट होत नाहीत, ते परिपूर्ण आहेत, ते आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या गोलोक वृंदावनामध्ये वेगवेगळ्या लीला आणि त्यांचं आस्वादन करण्यामध्ये रस असतात, त्यामुळे ते कधीही या भौतिक आसक्तीमध्ये अडकत नाहीत किंवा गुंतून पडत नाहीत, तर ते मुक्त स्वतंत्र राहतात. उलट त्यांच्याच अधीन आपली ही भौतिक प्रकृती असते आणि त्याचं म्हणजे मायेचं नियंत्रण कोण करतात, भगवंत करतात. मग आपलं काय होतं, आपण त्रिगुणांनी जेव्हा असे युक्त असतो तेव्हा काय करतो, तर अशा भौतिक इंद्रिय तृप्तीच्याच गोष्टी करतो आणि आपण सतत म्हणजे आपण जीवात्मा म्हणून काय करत असतो, ह्या भौतिक प्रकृतीचा उपभोग घेत असतो. मग आपण इतके मोहित झालेलं असतो, म्हणजे जरी आपण ह्या भौतिक आसक्तींचा त्याग जरी केला, समजा आपल्याला हे समजलं म्हणजे की हे सर्व जे काही आहे त्यापेक्षाही पलीकडं असं आपलं अस्तित्व आहे, म्हणजे आपली स्वरूप स्थिती आपल्याला समजली की आपण भगवंतांचे जीवात्मा कंस आहोत आणि भगवंत आपले नित्य स्वामी आहेत किंवा आपले परमपिता आहेत, हे स्वरूप जरी समजलं तर काय होतं, हे इच्छा आणि द्वेष याचं जे द्वंद्व असतं म्हणजे या आसक्तींद्वारे, तर त्या मोहामुळं आपण त्याच्यात इतके गुंतलेलो असतो ह्या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली, म्हणजे अशा की त्यामुळं आपण ह्या म्हणजे कधी त्यातून बाहेर पडू शकत नाही आणि म्हणून त्रिगुणातीत झाल्याशिवाय आपल्याला म्हणजे अविनाशी म्हणजे ह्या 3 गुणांना ओलांडल्याशिवाय किंवा ह्या मायेच्या बंधनातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला भगवंतांचं अविनाशी असं स्वरूप समजत नाही. म्हणजे काय, आपण समजून घेऊया की आपण इथे गुण ह्या शब्दाचा अर्थ दोर असा होतो, तर जर एखाद्याचे हात पाय सगळे साखळदंडाने असे बांधलेले असतील तर त्याला मुक्त करायला एखादा म्हणजे जो कोणी स्वतंत्र आणि मुक्त आहे, अलिप्त आहे, तोच व्यक्ती लागेल, हो की नाही. म्हणजे काय की त्याला एखादा बद्ध जीव जो असाच बांधलेला गेलाय तो कधी मुक्त करू शकेल का? मग असेच सगळे देवदेवता आहेत तर ते आपल्याला कधी मुक्ती देऊ शकतील का? नाही, म्हणजे ते पण बद्ध जीव आहेत. मग आपल्याला मुक्ती देणारे कोण आहेत, तर परमपरमेश्वर असे भगवान आहेत, म्हणून आपण त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांची भक्तीमय प्रेमे सेवा केली पाहिजे, तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. किंवा कुणाला आपण शरण गेलं पाहिजे तर उच्च कोटीचे जे आध्यात्मिक म्हणजे व्यासंग असलेले किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतात, तर ते म्हणजे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, तर त्यांना शरण जाऊन आपण त्यांची भक्तीमय प्रेमे जर सेवा केली तर निश्चितच आपण काय होतो, त्रिगुणातीत होतो आणि भगवंतांचं जे असं अविनाशी स्वरूप आहे तर ते आपण जाणतो. अन्यथा काय होतं, आपण ह्या मोहामध्येच अडकलेले राहतो, रुंगून राहतो आणि ह्या वेगवेगळ्या गुणांच्या अधीन राहून म्हणजे रजोगुण आणि तमोगुणांच्या अधीन राहून आपण भगवंतांचे खरे स्वरूप कधी जाणू शकत नाही, असं भगवंत म्हणतात. मग आता आपण पुढे जाऊ. हा 7.14 दैवी हैषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते। 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहे ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. म्हणजे हे 3 गुणांनी युक्त असलेली भगवंताची जी दैवी माया शक्ती आहे ना, ती अतिशय दुस्त म्हणजे इथं खूप हाले अपेक्षा आहेत, खूप असे खडतर असे क्लेश आहेत असं भगवंत सांगतात. कारण सुख आणि दुःख पाठोपाठ येत असतात, कारण आपली जी पूर्वकर्म असतं त्यामुळेच आपल्याला आपल्या कर्माचं फळ म्हणजे ही वेगवेगळी सुख दुःख आपल्याला वाटायला येतात, आणि त्याचबरोबर हे उन्हाळा पावसाळ्यासारखं ऋतुचक्राप्रमाणे ती येत असतात, आणि त्याद्वारे काय होत असतं तर भौतिक जीवाला भरपूर यातना कष्ट सहन करावे लागतात. म्हणून काय म्हटलं, ही मायाशक्ती हे दुस्तर आहे. म्हणून आपण पाहतो पहा, आपण जर एखाद्या ठिकाणी म्हणजे असं समुद्रात पडलो तर आपल्याला आपण काय करू, तर मदत मागू, हो की नाही. ह्युमन डिझास्टर टीम येईल, आपल्याला मदत करेल, एखादं हेलिकॉप्टर घेऊन आणि आपण वाचू. मग असंच अगदी भगवंत काय करतात, हा भवसागर म्हटले, हा म्हणजे दुःखाचा भवसागर त्याला म्हटले, म्हणजे आपण या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या सागरामध्ये आहोत आणि ह्यातून जर तरुण जायचंय तर आपल्याला काय लागेल, भगवंतांचं सहाय्य लागेल, भगवंतांची कृपा लागेल, भगवंतांची मदत लागेल. मग ती कशामुळे मिळू शकेल, तर भगवंतांची भक्तीमय प्रेममय जरा सेवा करू, भगवंतांचं स्वरूप काय आहे ते आपण भगवंतांविषयी ज्ञान जाणून घेऊ, भगवंतांना तत्वता जाणू, आणि मग भगवंतांना असं तत्वता जाणलं की आपण भगवंतांच्या म्हणजे जेव्हा तत्वता जाणतो तेव्हा आपली स्वरूप स्थिती पण समजते की आपण त्यांचे नित्य दास आहोत आणि ते स्वामी आहेत, आणि हे जेव्हा समजतो तेव्हा आपल्याकडून असे प्रयत्न होतील की ज्यामुळे काय होतं की भगवंतांना आपण शरण गेल्यामुळे ह्या मायेला अगदी सहजपणे भगवंतांच्या म्हणजे कृपेमुळे आपण तरुण पलीकडे जाऊन, अन्यथा काय होतं तर
आपली अवस्था अशी होईल की एखादा सुवर्ण पदक विजेता जरी असला म्हणजे उत्तम जलतरणपटू, तर त्याला जर सांगितलं आपण समुद्र पोहून जा किंवा त्याला जर सांगितलं आपण एखाद्या खड्ड्यातून पोहून जा, तर शक्य होईल का? मग आपल्या अशीच अवस्था होते की आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये अशा प्रकारचं दुःख आणि क्लेश सहन करत असतो. म्हणून आपण जेव्हा भगवंतांना पूर्ण शरण जाऊन त्यांच्या सेवेमध्ये युक्त होतो तेव्हा या मायेला सहज करून पलीकडे जाऊ शकतो. आता आपण पुढे पॉइंट 15 नमान दुष्कृतिनो मूढ़ा प्रपद्यंते नराधमः भावमाश्रिता। जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत। हरे कृष्ण। हरे कृष्ण. तर इथे 4 प्रकारचे लोक भगवंतांना शरण, जेव्हा भगवंत मनुष्य अवतारात येतात तेव्हा भगवंतांना हे लोक म्हणजे सामान्य समजतात आणि त्यामुळे शरण जात नाहीत. म्हणजे तर त्यांच्याविषयी कसं सांगितलं पहा, कोणते लोक भगवंताकडे जात नाहीत ते आपल्याला समजूया आणि मग नंतर कोणते लोक जातात ते समजून घेणार आहोत. मग असे जे म्हणजे अल्पबुद्धी किंवा मूर्ख अत्यंत मूर्ख असतात म्हणजे, तर ह्याचं उदाहरण सांगितलं भगवंतांनी, आणि दुष्ट आहेत किंवा नराधम आहेत की ज्यांचं ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय म्हणजे असे अति प्रवृत्तीचे असतात किंवा नास्तिक असतात. म्हणजे आपण पाहिलं वेगवेगळे राजकारणी तत्वज्ञानी जे कोणी आहेत, तर हे सगळेच भगवंतांना शरण जात नाहीत किंवा भगवंतांचं अस्तित्व मान्य करत नाहीत. पण त्याकडे आपण पाहिलं तर असे वेगवेगळे राजा जनक किंवा वेगवेगळे जे उत्तम ऋषी मुनी, आपण वेगवेगळी उदाहरणं अभ्यासली की अगदी चैतन्य महाप्रभू या सगळ्यांनी काय केलं, म्हणजे ते भगवंतांच्या स्वतः अवतारात जरी आले चैतन्य महाप्रभू तरी त्यांनी भगवतीचा प्रसार केला, म्हणजे किंवा ऋषी मुनी वेगवेगळे असित देवल वगैरे म्हणजे ह्या सगळ्यांनी, तर हे सगळ्यांनी काय केलं, तत्वज्ञानानं भगवंतांचं म्हणजे स्वरूप जाणले आणि त्यामुळे हे तत्वज्ञानी संशोधक विज्ञानवादी हे सगळे लोक असतात की जे खरं भगवंतांचं स्वरूप जातात ते जाणतात, ते भगवंतांना शरण जाऊन भगवंतांशिवाय सर्वश्रेष्ठाचं कोणी नाही हे समजून घेऊन त्यांच्या भक्तीमध्ये दृढ होतात. पण जे असे खोटे ढोंग करतात भक्तीचं आणि स्वतःला ज्ञान आहे असं जे म्हणजे ढोंगी असतात किंवा पाखंडी असतात, त्यांचं काय होतं तर ते फक्त भक्तीचा देखावा करतात आणि मग असे जे असतात ते देखावा करून म्हणजे असं भक्ती आपण करतो असं भक्ती मार्गावर राहत असं जर प्रयत्न करत असतील तर मग भगवत म्हणजे भगवान अशा अभक्तांना जाणण्यासाठी अत्यंत अवघड आहेत किंवा भक्ती त्यांना समजणं अत्यंत अवघड आहे. आणि मग असे लोक असतात ते काय होतात की ह्या मार्गावरून भ्रष्ट होतात, म्हणजे काय की ते आपल्या योजना स्वतःच्या इच्छेने बनवत असतात, म्हणजे भगवंतांचं फक्त ते देखावा करत असतात भगवंतांची युक्त असल्याचा, पण ते खऱ्या अर्थाने कसे असतात म्हणजे त्यांच्या योजना बनवत असतात. मग भगवंतांची जी मायाशक्ती होती काय करते त्यांचे सगळे डाव उधळून लावते, म्हणजे असे ते मूर्ख असतात असं म्हटले. किंवा दुष्ट असतात म्हणजे काय की हे जे असतात ते काय करतात भगवंतांच्या म्हणजे वेगवेगळ्या ज्या साधनांचा उपयोग आहे तर तो अयोग्य पद्धतीने करतात, म्हणजे त्यांना दुष्ट आणि नराधम समजलेलं आहे आणि म्हणून भगवंत त्यांच्यावर कधीही कृपा करीत नाही. आणि मग मूर्ख म्हणजे असं उदाहरण म्हणजे पुढे दिलंय आपण की म्हणजे एका म्हणजे गाढवाची अवस्था कशी होते, तर तो दिवस रात्र कष्ट करतो भरपूर आपल्या धन्यांसाठी आणि मग कष्ट करतो आणि थोडा काळ तो धन्याला घाबरून झोपी जातो आणि मग गाढविणीच्या अगदी तो लाथा खाऊन काम अनुभवतो, पण पुन्हा तो कष्ट करतो आणि आताच आपलं जीवन म्हणजे तो म्हणजे कंठत असतो, म्हणजे आपलं असं होतं. म्हणजे तर आपण या भौतिक प्रकृतीमध्ये अशा पद्धतीने जीवन कंठत असतो, आपल्याला नेमकं कर्म काय केलं पाहिजे आणि मग कधी कधी तो तत्वज्ञान गातो भेसुऱ्या सुद्धा गाढव ओरडतो का कोणाला ते आवडत नाही त्रासदायक, मग आपलं तसं होतं काहीतरी आपण आत्मसात करायचा प्रयत्न करतो पण योग्य मार्ग न मिळाल्यामुळे आपली मूर्खासारखी गत होते. म्हणजे असंच मायेमध्ये म्हणजे मायेमुळे त्या भ्रमित होऊन त्या मायेच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असल्यामुळे असं सगळं त्यांचं ज्ञान आहे ते भ्रष्ट झालेलं असतं, नष्ट झालेलं असतं आणि त्यामुळे काय होतं आसुरी आणि नास्तिक प्रवृत्ती ज्या बनतात, तर ते असे जे लोक असतात ते कधीच भगवंतांना शरण जात नाहीत असं भगवंत सांगतात. आता आपण पुढे हा मग इथे चित्रात दाखवलंय की म्हणजे गाढव उजळणारा कसा असतो, मी जसं सांगितलं किंवा आसुरी प्रवृत्ती म्हणजे कसं असतो, रावणाने काय केलं किंवा हिरण्यकशिपूंनी काय केलं की त्यांनी ह्या भौतिक प्रकृतींवर प्राबल्य मिळवून म्हणजे ह्याचं हे जे ऐश्वर ह्याचा उपभोग घेण्यासाठी आणि ह्या सगळ्यावर आपलं कसं म्हणजे कसं आपण ह्या सर्वावर वर्चस्व सिद्ध करू प्रस्थापित करू, म्हणजे त्यांना सगळ्या ब्रह्मांडावर आणि सगळ्या म्हणजे लोकांवर विजय प्राप्त करायचा होता, म्हणजे
सर्ग लोकांवर सुद्धा विजय मिळवायचा होता हिरण्यकशिपूला, किंवा रावणाला सुद्धा, म्हणजे त्यांनी बलपूर्वक रामांच्या पत्नीचं अपहरण केलं. म्हणजे हे सगळं जे काय, म्हणजे ह्या सगळ्यातून काय दिसून येतं, ते अत्यंत दुष्ट नराधम असतात, आणि ते अयोग्य प्रकारे भगवंतांनी ही साधनं दिलीत किंवा भक्ती मार्ग दिला त्याचा म्हणजे उपयोग करतात. तर अशा लोकांवर भगवंत कधीही, म्हणजे अशा लोकांवर म्हणजे भगवंत कधीही, म्हणजे त्यांची कृपा होतच नाही. आणि अशा अयोग्य प्रकारे, म्हणजे जर त्यांनी प्रयत्न केला म्हणजे काय होतं, माझ्या प्रभावाखाली, आणि माया त्यांचे सगळे डाव असते ते अशा पद्धतीनं धुऊन लावते, आणि अशा पद्धतीनं त्यांचं पतन होत असतं. आता आपण पुढे जाऊ. हा तुम्ही 7.16 चतुर्विद्या भुजन्ते मां जना सुकृतो तिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी न च भरत शर्व। हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। हरे कृष्ण। हरे कृष्ण. मग आता इथे सांगितले चार प्रकारचे भक्त, म्हणजे काय की असे पुण्यात्मा माझी भक्ती करतात. अर्थ म्हणजे काय की जो पीडित आहे, खूप दुःखी येतो, म्हणजे अर्थ तो भगवंताकडे जातो दुःखात संकटात. अर्थात म्हणजे ज्याला धनाची इच्छा आहे, जिज्ञासा म्हणजे ज्याला परमात्मा कोण आहे, भगवंत कोण आहे, त्यांचं आपलं नातं, हे जिज्ञासा असते, म्हणजे काहीतरी अपेक्षेने जातात ते, काहीतरी इच्छा पूर्तीसाठी जातात. आणि ज्ञानी म्हणजे जो भगवंतापासून ज्ञान अपेक्षित असतं की भगवंत कोण आहे तर आपण कोण आहे, ज्ञानावर स्थित असतं तो ज्ञानी. तर असे चार पद्धतीचे लोक जातात. मग ह्यापैकी काय होतं की जे अर्थात म्हणजे अर्थ असतात, तर ते काय करतात की म्हणजे आपल्या म्हणजे संकटातून, म्हणजे आपल्याला संकटातून पार पाडण्यासाठी किंवा संकटापासून रक्षण होण्यासाठी भगवंतांकडे जातात. अर्थार्थी म्हणजे काय की धन प्राप्त होण्यासाठी, आणि जिज्ञासू म्हणजे त्यांना ही जिज्ञासा असते की वेद किंवा भगवंत हे सगळं जाणून घ्यायचं. आणि ज्ञानी लोक कसे असतात, ते भगवंतांविषयी स्वरूपाविषयी जाणतात आणि त्यांच्या भक्तीमध्ये स्थित होतात, आणि त्यामुळे ते भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा करत असतात. म्हणजेच काय की लाभेच्छा रहित जेव्हा आपण कर्म करतो ना, तेव्हा आपल्याला भगवंतांची कृपा प्राप्त होते आणि आपण भौतिक आसक्तीमधून मुक्त होत जातो, आणि मग भगवंतांच्या कृपेद्वारे आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती होते. म्हणून मग काय म्हटलंय की जेव्हा म्हणजे हे आर्त अर्थार्थी किंवा जिज्ञासू असतात, तर हे जेव्हा शुद्ध भक्तांच्या भगवंतांच्या संपर्कात येतात, तर ते लोक सुद्धा हळूहळू ज्ञान प्राप्त करून भगवंतांची स्वरूप स्थिती जाणून, स्वतःचं स्वरूप जाणून, स्वतः पण शुद्ध भक्त बनू शकतात, आणि भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतात किंवा भगवंताची प्राप्ती करू शकतात. आणि ज्ञानी जे असतात ते कसे असतात, तर ते भगवंत दिव्य ज्ञानामध्ये स्थित होत असतात हळूहळू, आणि भौतिक आसक्ती त्यात असतात. त्यामुळे ते फक्त भगवंतांच्या विषयीच्या दिव्य भगवंत प्रेमे सेवेचा विचार करत असतात. त्यामुळे कसं ते सतत भगवंतांना शरण जाऊन त्यांच्या सेवेमध्ये रत असल्यामुळे हळूहळू ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती म्हणजे त्यांना सहज होऊ शकते. मग हा फरक आपण इथे समजून घेतला. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग ते चित्रात दाखवलं पाहा, हा गजेंद्र आहे, त्याचं वर्षानुवर्ष मगरीनी पाय पकडला, म्हणजे त्यांचं युद्ध झालं, तो जेव्हा एका तळ्यामध्ये गेला पाणी कमी तर तिथे मगर आणि तिने युद्ध झालं. मग त्यांना कृष्णांची आराध केली, मग ते गरुडावरून आराधने आर्त म्हणायचं, आर्त भक्त ते उदार, किंवा द्रौपदीने श्रीकृष्णांची तळमळी त्यांना हात मारली जेव्हा ना अपमानित करून भरधर्मामध्ये आणलं होतं, आणि दासांची त्यांचं लज्जा केली म्हणजे आपल्याला कृष्णासाठी त्यांनी ज्यामध्ये खड तप केलं. मग ते तप केल्यावर 6 महिन्यांनी श्रीकृष्ण त्यांच्यासोबत झाले, आणि मग त्यांना म्हणाले की मला आता फक्त म्हणजे तुमचं प्राप्ती झाली ह्यातच मला समाज, मग त्यांना दिव्य ध्रुव लोकांसमोर त्यांनी स्थान दिलं, म्हणजे झालं अर्थार्थी उदार. मग म्हणजे काय तर इथे तर त्यांच्या गर्भामध्ये 8 वर्ष शुकदेव राहिले, कारण त्यांना ह्या भौतिक जगामध्ये येऊन त्या जंजाळामध्ये अडकायचं नव्हतं. मग श्रीकृष्णांनी त्यांना मदत केली, म्हणजे ते उत्तम असे ज्ञान ते, मग त्यांनी त्यांना सांगितलं, त्यांनी त्यांना मदत केली, आणि
असं काही होणार नाही, तू जंगलामध्ये येणार नाही. त्यांनी बाहेर आले आणि मग त्यांनी काय केलं, व्यासांकडून जो ऐकला होता हा भागवत, तर त्याचं म्हणजे जे श्रवण केलं होतं, तर त्यांनी परीक्षित महाराजांना त्यांनी 8 दिवसात भागवताचं सगळ्या म्हणजे ज्ञान आहे तिला, आणि ते ऐक ते सगळं श्रवण करायला तिथे वेगवेगळे ऋषींनी असे होते. मग तिथे सुत गोस्वामी म्हणून आहेत, तिथे भगव्या वस्त्रात आहेत बसलेले, केस पांढरे झाले. तर मग ते सुत गोस्वामी जे होते त्यांनी त्यांच्या तोंडातून ऐकलेला जो भागवत आहे तो वेगळी म्हणा नंतर नैमिषारण्यमध्ये घेतला, आणि म्हणजे इतके ते पवित्र असे उच्च कोटीचे म्हणजे ह्याला काय म्हणतात ज्ञानी, म्हणजे ज्ञानी भक्त, आणि तो सगळ्या ऋषी मुनींनी म्हणजे जिज्ञासू, म्हणजे जिज्ञासू भक्तांचं म्हणजे किंवा उदाहरण म्हणजे काय परीक्षित, हे सगळे ऋषी जे ऐकतात ते, तर म्हणजे ते म्हणजे जिज्ञासू भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे कोण? शुकदेव गोस्वामी आणि सुत गोस्वामी. आणि श्रीराम त्यांचे गुरु होते, तर त्यांनी मदत घेतली भगवंतांची. बालींनी काय केलं होतं, त्यांच्या पत्नींचं अपहरण केलं होतं म्हटल्यावर त्यांनी मदत घेतली. हे पण आर्त भक्तांचं उदाहरण आहे, म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे भक्त जातात भगवंतांकडे. पण ते शुद्ध भक्तांच्या संगतीत आले तर त्यांच्या पण ह्या वासना असती, तर त्या हळूहळू नष्ट होतात, आणि त्या भक्तीमय प्रेमय सेवेमध्ये ते रममाण होऊन भगवंतांचे शुद्ध भक्त बनू शकतात. आता आपण पुढे जाऊ. हां 7.17 यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तो श्रेष्ठ आहे, कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे. हरे कृष्ण. यापैकी पूर्ण ज्ञानात म्हणजे जो ज्ञानी भक्त आहे तो कसा असतो, त्याने भगवंतांचं आपलं नातं जाणलेलं असतं, आणि तो त्यामुळे भगवंतांच्या शुद्ध भक्तीने प्रेमेमध्ये सतत रस असतो, आणि असा भक्त सर्वश्रेष्ठ, कारण त्याला कुठल्याही आसक्ती नसतात, कुठल्याही लाभाची इच्छा नसते भगवंतांकडून, आणि तो स्वरूप स्थिती जाणतो की भगवंत कोण आहेत, आपले नित्य स्वामी दाखवत. आणि आपण काय केलं दर्शन गेलं पाहिजे, भगवंतची केली पाहिजे, आणि त्याचं प्रत्येक जी भौतिक कार्य आपलं करणं ते गोष्टीसाठी करतो, कृष्ण चिंतन करतो, श्री कृष्णांना त्या संतुष्टीसाठी कार्य करतो. मग असाच भगवत भक्त असतो तो सतत भगवंतांच्याच विचारामध्ये राहतो, त्यांच्या कथा लीला अर्पण केलेला नवविधा भक्ती करतो, म्हणजे अशा पद्धतीने त्याला तर प्रिय असतात. भगवंतांचा असा भक्त प्रिय असतो की भगवान या नात्याने सेवा करतो, भगवंतांना पूर्ण शरण भक्तीने आणि प्रेमाने शरणतो, असा भगवंतांना भक्त अत्यंत प्रिय असतो. तो हे जाणू आणि अशा पद्धतीचं म्हणजे शुद्ध भक्तीमय प्रेममय सेवा तो करतो, म्हणून भगवंत काय म्हणतात, अशा भक्ताला मीही प्रिय असतो आणि लाही तो प्रिय असतो. हां 7.19 बहुनाम जन्म नामन्ते ज्ञानवान मान प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समात्मा सुदुर्लभ. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. हरे कृष्ण. आता पहा अनेक अनेक जन्म होतात, म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म मिळाले. आधी एक तर आपण योनीतून आणि वेगवेगळ्या शरीरातून फिरतो आणि मग आपल्याला मनुष्य जन्म मिळतो, म्हणजे हाच दुर्मिळ आहे. त्यातही पुन्हा आपले मनुष्य म्हणून अनेक अनेक जन्म होतात, पण आपण सकाम भौतिक कार्यामध्येच गुंतलेले तृप्तीमध्येच रममाण असतो, आपल्याला समजूच येत नाही इतके मोहित आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आणि उपभोग घेणार, अशा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडलेलो असतो. आणि मग हळूहळू आपल्याला समजतं की म्हणजे भगवंताविषयी ज्ञान झालं तरी आपण साधना भक्ती करूच असं नाही, किंवा आपल्या साधना भक्ती कशी करायची कळलं तरी पुढच्या जन्म म्हणजे भक्तिमय प्रेमय सेवेमध्ये येऊन आपल्याला भगवंतांचं नाव आपल्या जिभेवर यायला, किंवा भगवंतांच्या विषयी वास्तविक ज्ञान होऊन भगवंत आपले नित्य स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास
ते समजायलाच म्हणजे असे अनेक जन्म लागतात आपल्याला. म्हणजे पहा, म्हणजे इतक्या अनेक जन्मात मृत्यूच्या चक्रात मनुष्य जन्म आल्यावर आपल्याला लगेच ज्ञान होते. तर इतक्या फेऱ्यातून किंवा इतक्या चक्रातून गेल्यानंतर सर्व कारणांचे परम कारण श्रीकृष्ण ते समजतं. आणि जेव्हा हा शरण येतो तेव्हा, आणि शरण नुसतं येतो नाही तर तेव्हा तो भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा त्याला भगवंतांची कृपा समजू येते किंवा ती कृपेस तो पात्र होतो. आणि त्याद्वारे भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आदान प्रदान होतं. मग असा महात्मा म्हटले, त्याला महात्मा म्हटले कारण असा जन्म मिळणं आणि त्या जन्मात ज्ञान होणं आणि ज्ञान मिळाला पण भक्तीकडे जाणं आणि भक्तीमुळं भगवंतांची भक्तृढ होऊन भगवंतांची कृपा होणं ही फार मोठी दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून काय म्हटलंय, महात्मा सुदुर्लभ असं म्हटलंय. आणि बहुना जन्म न म्हणते, जे जन्म पण आपले झाले असतील पण आपल्याला भगवंत कळले नाहीत. आणि भगवंत कळले तर भगवंताविषयी ज्ञान झालं नाही, आणि ज्ञान झालं तर ते आपण आचरणात आणलं नाही, आणि आचरण केलं तरी आपण त्याचा स्वाध्याय काय म्हणतो आपण, तो अभ्यास योगयुक्तीनं अभ्यास करून त्यांना जाणून द्यायचा भक्तीमय प्रेमे सेवेद्वारे प्रयत्न आहे. असे अनेक जन्म लागले आणि आता आपल्याला कळण्यासाठी म्हणजे हा जेव्हा मिळतो जन्म आणि मग काय होतं, आपण पूर्णपणे शरण जातो ज्ञान झाल्यावर. म्हणजे आतापर्यंत आपण खर्ची घातलेले आहेत तेव्हा आपल्याला कुठे समजलंय. म्हणून काय म्हणतात, भगवंत महात्मा दुर्लभ असा महात्मा दुर्मिळ आहे. म्हणजे गोपींद होते का भगवंतांचे अत्यंत उच्च महान होते, त्यामुळं भगवंताच्या संतुष्टीसाठी त्यांनी कार्य केलं, भगवंताच्या आनंदासाठी कार्य केलं त्यांना. आणि त्यांना काय म्हणतात, त्यांनी गेले वेगवेगळे महात्मे होते. भगवंतांचं सुंदर रूप पाहणं असं वाटते पण जर स्त्री म्हणजे भगवंतांची पत्नी होण्याचं आपल्याला भाग्य, भगवंतांची म्हणजे म्हणजे प्रिय व्यक्ती होण्याचं भाग्य मिळतं किती चांगलं होईल. मग त्यांनी ती इच्छा बोलून दाखवली तेव्हा म्हणजे भगवंतांनी सांगितलं की नक्की पुढे अवतारामध्ये भगवंत ते त्यांच्यावर कृपा करतील. आणि मग ह्या सगळ्या ज्या गोप गोपी किंवा हे जे आहेत भगवंतांच्या ज्या 16,000 पत्नी हे सगळे कोण आहेत, तर हे भगवंतांचे अत्यंत म्हणजे असे भक्त आहेत, म्हणजे म्हणजे अनन्य असे भक्त आहेत. आणि त्यांची ज्यानुसार साधना त्यानुसार त्यांची भक्ती आणि भगवंतांची म्हणजे जवळीक आहे गोपीजन म्हणून. आणि त्यामुळं पहा त्यामध्ये राधाराणी हे सर्वश्रेष्ठ आहेत किंवा वेगळ्या त्यांच्या सख्ती म्हणजे हे गोपीजन होते ते काय होते, भगवंतांचे असे अत्यंत म्हणजे भगवंतांना प्रिय असणारे किंवा भगवंतांचे अनन्य असे भक्त होते की ज्यांनी भगवंतांच्या संतुष्टीसाठी व्यापार युगामध्ये येऊन गोपीजनांच्या रूपात कार्य केलं. आता आपण पुढे म्हणजे त्यांना काय म्हटले, स्वमहात्मा सुदुर्लभ. हा म्हणते 7.20 ज्याचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात. 7.21 मी परमात्म्याच्या रूपात ने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून त्या तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा मग त्यांचं भौतिक कामना हिरावले म्हणजे जे भौतिक कामनांमध्येच आहेत इच्छा असतात ते काय करतात, वेगवेगळ्या सकाम इच्छांसाठी वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात. म्हणजे जो आजारी आहे तो सूर्यदेवाची उपासना करतो, बुद्धीसाठी कोणी सरस्वतीची उपासना करतो, उत्तम पत्नी मिळावी म्हणून कोणी उमादेवीची उपासना करतो, अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे ते उपासना करतात, त्यांना शरण जातात. आणि मग त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे उपासना मार्ग असतात त्या देवतांची पूजा करण्याचं, तर ते करतात. पण ती कशी असतात, सकाम कर्म असतात. आणि या देवदेवतांची उपासना कशी आहे, ती सकामच आहे किंवा भौतिक आसक्तीसाठी आहे. पण भगवत भक्ती कशी आहे, कृष्णांची भक्ती कशी आहे, तर ती आध्यात्मिक आहे. हा फरक आपण जाणला पाहिजे. आणि जेव्हा अशा आसक्ती असतात ना, तर त्यावेळेला काय होतं, तरी देखील भगवंतांनी आपल्याला जे वैयक्तिक स्वातंत्र्य दिले तर त्याच्यामध्ये भगवंत कधी ढवळाढवळ करत नाहीत, ते आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात स्थित असतात. आणि त्या वेगवेगळ्या देवतांची खरं तर उपासना म्हणजे करण्यासाठीची सुद्धा प्रेरणा आणि इच्छा आपली जी असते ना, तर ती करण्यासाठी त्यांची कृपा व्हावी म्हणून अंतस्थ प्रेरणा पण आपल्याला ती आपल्याला त्या कृती करण्यासाठी भगवंतच देतात. आणि त्या भगवंतांच्या जे देवता आहेत त्या कशा नित्य सेवक आहेत, म्हणजे नित्यबद्धच आहेत ते. त्यांच्या त्यांना भौतिक शक्ती काही प्रमाणात भगवंतांनी प्रदान, त्यांची एवढी ही क्षमता नसते की त्यांची कृपा आपल्यावर व्हावी. म्हणजे भगवंतांच्या इच्छेद्वारे कृपेद्वारे म्हणजे प्रत्येक गोष्ट होत असते. म्हणजे गवताचं पात्र देखील भगवंतांच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही असं याचं नियंत्रण भगवंत करतात. भगवंत त्या देवतांच्या माध्यमातून स्वतःच म्हणजे प्रत्यक्ष आपल्यावर कृपा करत असतात. आणि त्या
त्यामुळे काय करतात की आपली त्या देवतेवर श्रद्धा दृढपणे स्थिर व्हायला मदत होते, की ज्याद्वारे त्याची उपासना करून आपल्याला म्हणजे त्या त्या लोकात आपल्याला स्थान मिळतं. म्हणजे इंद्राची उपासना केली इंद्रलोकात म्हणजे स्वर्गलोक, किंवा ब्रह्माची उपासना केली ब्रह्मलोकात, म्हणजे असं त्या त्या लोकात आपल्याला उपासना केल्यामुळे त्या त्या देवतेच्या ठिकाणी आपल्याला स्थान मिळतं. मग हे सुद्धा कोण करतात, तर भगवंतच कृपा करतात एक प्रकारे, आणि त्याद्वारे ते आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे श्रद्धेचं फळ देत असतात. आणि म्हणून देवतेची उपासना करण्यात आपल्याला, आपण असे जे अल्पबुद्धी लोक असतात तर ते स्वतःला समर्पित करतात, पण आपण काय केलं पाहिजे हे जाणून घेतलं पाहिजे की हे सगळ्यांचे परमनियंता कोण आहेत, तर भगवान आहेत. म्हणजे शंकरांनी सुद्धा सांगितलेलं की म्हणजे जे आपल्याला मुक्ती प्रदान करणारे आहेत ते कोण आहेत, विष्णू आहेत किंवा श्रीकृष्ण आहेत. म्हणून हे सुद्धा आपल्याला कोणी मुक्ती देऊ शकत नाहीत. म्हणजे शिव हे तमगुणातून उत्पन्न झालेले आहेत आणि ब्रह्मा हे रजोगुणातून, तर असे बद्ध जीव आपल्याला कधी मुक्ती देऊ शकत नाहीत. तर आपण ह्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंतांची श्रीकृष्णांना शरण केलं पाहिजे आणि त्यांची भक्तिमय प्रेमय सेवा केली पाहिजे. तर तेव्हा आपल्याला काय होतं की भगवंत धामाची प्राप्ती होते. अन्यथा काय होतं, आपण ज्या देवतेची पूजा करतो त्यानुसार आपल्याला त्या लोकांमध्ये स्थान प्राप्त होतं. आता आपण पुढे. हा अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्यास प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लोभ केवळ मीच प्रदान करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. 7.23. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे अशा श्रद्धेने देवतांविषयी ते आपल्या सकाम इच्छा असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या. माझं घर उत्तम होऊ दे किंवा मला उत्तम नोकरी मिळू दे, म्हणजे अशा वेगवेगळ्या सकाम इच्छा, म्हणजे उदाहरण सांगितली मी, तर ह्या इच्छेने ते कार्य करतात. आणि मग त्यामुळे काय करतात, भगवंतांची कृपा संपादन करणे म्हणजे वेगवेगळ्या देवतांची ते म्हणजे उपासना करतात. आणि मग त्याद्वारे काय करतात की इच्छित आपली जी वस्तू म्हणजे त्यांच्या इच्छा असते त्याची त्वरित फळ मिळतात, कारण त्यांनी दिलेली वरदानं सुद्धा कशी असतात, क्षणभंगुर असतात. मग अशा जेव्हा ते करतात उपासना, तेव्हा त्याचं फळ सुद्धा भगवंतच प्रत्येक म्हणजे एक प्रकारे देतात. कारण ह्या देवदेवता सुद्धा कोण, भगवंतांचे नित्य सेवक आहेत आणि ते देखील भगवंतांची आराधना करतात, भगवंतांची म्हणजे उपासना करतात हे देवदेवता. म्हणून काय करतात, भगवंत त्याची फळं देतात. म्हणून भगवंत काय म्हणतात, मीच त्याद्वारे कृपा करत असतो. म्हणजे भगवंतांचे हे नित्य अंशच आहेत, नित्य सेवक आहेत सगळे देवदेवता, जसे आपण नित्य अंश आहोत तसे. आणि त्यामुळे भगवंत त्याद्वारे कृपा करतात. पण हे अल्पबुद्धीनं लोकांना समजत नाही आणि त्यामुळे काय होतं, ते अशी उपासना करण्यात स्वतःच म्हणजे स्वतः वेळ खर्ची लावतात. आणि त्यामुळे काय होतं, त्याची फळं पण कशी क्षणभंगूर आणि मर्यादित असतात, म्हणजे अनित्य असतात, तात्पुरती असतात. म्हणजे ह्या देवतांचं म्हणजे ह्या ब्रह्मांडाचं जेव्हा लय होतं तेव्हा त्या देवतांबरोबर ह्या भक्तांचा आराधकांचा पण नाश होत असतो, म्हणजे ह्या देवकांचे उपासकांचा. आणि किंवा हे देवतांचे उपासक काय करतात, त्या त्या देवलोकाची प्राप्ती करतात जसं मी आता सांगितलं. आणि त्यामुळे काय होतं की जर म्हणजे सूर्यलोकाची प्राप्ती सूर्याची उपासना करून होत असेल, इंद्रलोकाची प्राप्ती इंद्राची उपासना निश्चितच. आपण जर भगवंतांना शरण केलो की जे मूळ पुरुषोत्तम आहे पुरुष आहेत, किंवा ज्यांना मूळ कारणांचं कारण म्हणले दिव्य असे पुरुष आहेत सर्वोच्च नेते, तर निश्चितच आपल्याला भगवंतांच्या म्हणजे परमधामाची प्राप्ती होईल ना. मग आपण हे करणं आवश्यक आहे. आपण पुढे.7.24. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळेच ते माझे अविनाशी आणि अमुपम असे दिव्य रूप स्वरूप जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे आपण आपल्यासारखे अल्पबुद्धी जे म्हणजे लोक असतात ना, तर ते त्यांना वाटतं की पुरुषोत्तम भगवान हे पूर्वी निराकार, म्हणजे हे निर्विशेषवाद्याविषयी सांगितले, तर त्यांना निराकार असे निर्विकार म्हणजे निराकार म्हणजे भगवंतांना कुठलं रूप किंवा असं हे नाहीये असं समजतात ते. आणि मग त्यांना वाटतं की हे व्यक्तित्व म्हणजे भगवंतांची मायाच आहे, म्हणजे एक मायाशक्तीद्वारेच त्यांनी ते धारण केले असं समजतात ते. म्हणजे जे अद्वैतवादी असतात ते खर तर ह्या अद्वैत सिद्धांत जो आहे तर तो म्हणजे किंवा मायावादी, तर ह्या म्हणजे ह्यामधले जे
सर्वश्रेष्ठ शंकराचार्यांचे गुरु जे आहेत, तर त्यांनी हे देखील सांगितले, त्यांनी या तत्वांचा स्वीकार केलेला की पूर्ण पुरुषोत्तम असे भगवंत आहेत जाणून घेण्यासारखे, आणि तेच परमतत्व आहे, तरी देखील हे मानत नाही. आणि भगवंतांचे जेव्हा हे षडेश्वर्याने युक्त ते येतात या भौतिक प्रकृतीमध्ये प्रकट करतात, म्हणजे किंवा ते स्वतःला मनुष्य रूपामध्ये जेव्हा येतात सामान्य मनुष्य रूपामध्ये, तेव्हा ते काय म्हणतात, हे एक प्रकारे म्हणजे मायाच आहे, आणि हे त्यांच्या अज्ञानामुळे त्यांना वाटतं, आणि त्यामुळे काय होतं, भगवंतांचं दिव्य अविनाशी असं स्वरूप आहे, ते त्या लोकांना तर समजू शकत नाही, म्हणजे देवतांचा सुद्धा किंवा ऋषी मुनी त्यांचा सुद्धा सत्वगुणात जे स्थित असतात त्यांचा सुद्धा गोंधळ होतो. तर मग आपल्यासारख्या रजोगुणी तमोगुणी लोकांचे तर काय कथा ना, म्हणजे आपल्याला भगवंतांचं दिव्य स्वरूप समजू शकणार नाही, कारण आपली कशी असते दृष्टी, आपल्यासारखे जे बद्ध जीव आहेत आपली दृष्टी कशी आहे, तर दोषयुक्त आहे, किंवा म्हणजे आपल्या ह्या भौतिक दोषयुक्त दृष्टीने आपण जे आध्यात्मिक वस्तू आहे त्याची कल्पना तरी करू शकू का, किंवा त्याचं शक्ती सामर्थ्य आपण समजू शकू का, तर बिलकुल नाही. त्यांचा गोंधळ होतो, मग आपल्यासारखे 3 गुणांमध्ये जे असलेले बद्ध असलेले तमोगुणी रजोगुणी जीव आहेत त्यांचं काय निश्चितच असा गोंधळ होईल. म्हणून भगवंत काय म्हणतात, भगवंतांचं असं अविनाशी किंवा मूळ जे स्वरूप आहे तर ते कोणी जाणू शकत नाही. आता आपण पुढे जाऊ. हां ठीक आहे. 7.25 मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत. 7.26 अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही घडत असणारे, सर्व काही भविष्यकाळात घडणारे व सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणीत नाही. हरे कृष्ण. म्हणजे काय, अज्ञानी म्हणजे असे लोक की जे भक्तीमध्ये गुंतलेले आहेत मोहामध्ये आणि स्वतःलाच उपभोक्ता समजतात, किंवा हे सगळं स्वतःसाठी झालंय, हे नास्तिक आहेत की ज्यांना भगवंतांचं अस्तित्व मान्य नाही, त्यांना मूढ आहे, तर त्या लोकांना भगवंत कधीही प्रकट होत नाहीत, म्हणजे अभक्तांसमोर भगवंत कधीही प्रकट होत नाहीत. भगवंत कोणाला समजू येतात, की जाणतात की भगवंत स्वरूप काय हे समजून घेतात, भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्तीद्वारे कसं प्रकटन होतं, प्रकटीकरण होतं, आणि भगवंत काय म्हणजे कशा पद्धतीने आपल्या शक्तीद्वारे व्यक्त होतात हे जेव्हा जाणतात, किंवा ते कसे सर्वोच्च निरंतर आहेत, परमपुरुष आहेत किंवा सच्चिदानंद आहेत हे जेव्हा जाणतात एखादा भक्त, तर त्यांना शरण जातो आणि आपलं पूर्ण स्वरूप स्थिती समजून घेतो, आपलं स्वरूप समजून घेतो, भगवंतांचं स्वरूप समजून घेतो की ते नित्य स्वामी असून आपण दास आहेत. तेव्हा काय होतं, भगवंताच्या भक्ताला की जो कृष्ण भावना भावित असतो, शरण जाऊन तो कृष्ण भगवंताची भक्तीमय प्रेमय सेवा करतो, त्याला समजून म्हणजे त्याच्यासमोर स्वतःला अगदी म्हणजे त्याची म्हणजे सुजन्मातली कर्म म्हणजे तितकी शुद्धी जरी झालेली नसेल तर त्याच्या भक्तीने प्रेमाने सेवेद्वारे त्याच्यासमोर प्रकट होतात. पण जो असा असतो अज्ञानी किंवा मूढ त्याच्यासमोर भगवंत कधीही प्रकट होत नाही, आणि त्यामुळे भगवंत अजन्मा म्हणजे कसे चिरंतन आहेत, त्यांना जन्म नाही किंवा मृत्यू नाही, किंवा अच्युत म्हणजे नष्ट न होणार आहे, तर त्यांचं हे स्वरूप म्हणजे कधीही असा अभक्त किंवा अज्ञानी किंवा ज्याला भगवंताविषयी ज्ञान नाही, किंवा असा मूर्ख लोक किंवा नास्तिकवादी जे असे असतात, तर किंवा बुद्धी प्रामाण्यवादी की ज्यांना भगवंतावर विश्वास नाही, तर ते कधीही जाणू शकत नाहीत, त्यांच्यासमोर आपल्या शक्तीद्वारे भगवंत कधीही प्रकट होत नाही, आणि ते कोणासमोर प्रकट होतात, तर अशा भक्तांसमोरच ते प्रकट होतात, आणि त्यांच्यामध्ये भगवंत आणि भक्तामध्ये दिव्य प्रेमाचं आदान प्रदान होतं आणि त्यांच्यावर ते कृपा करतात. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, आपण ज्ञान हे संपादन करायला पाहिजे भगवंताविषयीचं, त्यांचं स्वरूप स्थिती वस्तुतः त्यांना जाणलं पाहिजे, आणि त्याद्वारे जाणून घेऊन त्यांना शरण जाऊन नवविधा भक्ती भगवंतांची भक्तीमय प्रेमय सेवा जेव्हा आपण करू तेव्हाच आपण त्यांना जाणू शकतो. म्हणजे काय, प्रेमाचं अंजन किंवा ज्ञानयुक्त होऊन अशा चक्षुंनी आपण जेव्हा भगवंतांना पूर्ण भावानी आणि प्रेमाने समर्पित होऊ तेव्हाच आपण भगवंतांना जाणू शकू. आणि मग भगवंत भूतकाळात घडलेलं सगळं, कारण ते पुराण पुरुष आहेत, आदि पुरुष होते, आणि त्यांचे वेगवेगळ्या स्वरूपात ते ब्रह्मांड म्हणजे परमात्मा स्वरूपात जे शिरोधकशाही विष्णू आहे, गर्भोदकशाही विष्णूच्या स्वरूपात ब्रह्मांड निर्माण करतात, कर्णोदकशाही विष्णू या सगळ्या स्वरूपात ते उपस्थित आहेत. स्वतः त्यांचे वेगवेगळे अवतार देखील आहेत, म्हणजे आपणच बद्ध जीव म्हणजे त्यांचा एक जीवात्मक अंश आहोत, देवता म्हणजे अशा वेगवेगळ्या अवतारात असून देखील निर्विशेषवादी त्यांना निराकार म्हणतात. म्हणजे म्हणजे ही खरं तर म्हणजे गोष्ट चुकीची आहे ना, म्हणजे भगवंत स्वतः साकार रूपात जेव्हा व्यक्त होतात
त्या वेगळ्या शक्तीद्वारे ते अभिव्यक्त होतात. मग हे सगळं कोणाला कळेल? तर जो भगवंतांना तत्वतः जाणण्याचा प्रयत्न करतो, भगवंताविषयी ज्ञान संपत, तेव्हाच त्याला कळतं. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात की या सगळ्या जीवांना, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळात सगळ्यांना मी घडत असताना सगळं काही मी जाणतो, पण मला कुणी जाणू शकत नाही. आणि भगवान नसताना जाणण्यासाठी काय करायला लागेल? असं ज्ञान संपादन करायला लागेल. आणि हे जेव्हा आपण जाणू, तेव्हा निश्चितच आपण भगवंतांना थोडं भार, आपण ह्या भगवद्गीतेतील उपदेश किंवा भागवतातून आपण त्यांच्या कथा, लीला किंवा भक्तीद्वारे आपण तत्वता जाणण्याचा थोडा फार प्रयत्न आपण करू शकू असं. तर त्यामुळे भगवंत काय म्हणतात की मी सर्वांना जाणतो, सर्व जीवांना, पण सर्व जीव मला जाणत नाहीत. कारण ही सगळी जी रूप आहेत भगवंतांची, ह्या रूपामध्ये भगवंतच आहेत. हे कधी कळेल? जेव्हा आपण ज्ञान संपादन करू आणि ज्ञानाच्या चक्षुने, आपण अशा ज्ञानाने युक्त होऊन भगवंतांना शरण जाऊन, भगवंतांना सर्व रूपामध्ये जेव्हा पाहायला लागू, शरणागत होऊन आणि त्यांची भक्तिमय प्रेमय सेवा करायला लागू, म्हणजे काय कृष्ण भावना, तेव्हाच आपल्याला भक्ती मार्गाच्या आचरणाद्वारे भगवत भक्तीचं हे विज्ञान आहे ते समजून घेऊन त्याचं आचरण केल्यानंतरच आपल्याला समजू शकेल. आता आपण पुढे जाऊ. समजून पॉइंट 28 एशान पंत गतम पापम जनानां पूर्ण कर्मणां ते द्वंद मोह निर्मुक्ता भजन्ते माम दुर्वताः। ज्यांनी या जन्मी आणि पुनर्जन्मी पुण्य कर्म केले आहेत आणि ज्यांची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात। हरे कृष्ण। हा, म्हणजे असतात ना, ज्यांनी गुरुजींनी पुण्यकर्म केले आहेत, भक्ती जाणण्याचा प्रयत्न करतात, ज्ञान संपादन करण्याचा, भौतिक प्रकृतीमध्ये कशा शक्तींचं प्रसारण झालंय हे सगळं ज्ञान विज्ञान समजून घ्यायचा प्रयत्न करतात. जे भक्ती विज्ञानामध्ये दृढ व्हायचा प्रयत्न करतात, तेव्हा कसं त्यांचे आपण सगळी गतजन्मांपासून जे असतात नष्ट होतात किंवा धर्म फल असतो, त्यामुळे आपण बांधलं जातो ना कर्मबंधनात, तर ते पण ते मुक्त होतात. आणि मग त्यांचं इच्छा आणि द्वेष असं जे प्रकारे गुणांचं धनुष आहे वेगळ्या, म्हणजे आसक्ती प्रत्येक गुणासत्व गुणात शक्ती असतात, म्हणजे भौतिक, तर ह्या सगळ्यातून त्या मुक्त होतात. आणि दृढ निष्ठेने फक्त भगवंत म्हणजे कारणांचे कारण समजून भगवंतांच्या नित्य सेवेमध्ये जे मुक्त होतात, तेव्हा निश्चितच काय होत ना, बुद्ध धर्माची प्राप्ती होते. आता आपण पुढे जाऊ. सात पॉइंट 30 पूर्णपणे मत्परायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात। हरे कृष्णा। हरे कृष्ण. म्हणजे अजे भगवंतांना जाणतात की म्हणजे भगवंतांच्या भक्तीमध्ये युक्त झालेले, म्हणून आत्मपरायण झालेले, म्हणजे भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्ण युक्त झालेले, की जे समजून घेतात भगवंत हे पूर्ण सृष्टीचे संचालक आहेत, किंवा देवता, सगळे पशु पक्षी यांचा नियंत्रक, म्हणजे सगळे जीव यांचा नियंत्रक कोण आहे तर भगवंत आहेत. त्या सर्व यज्ञांचा भोक्ता कोण आहे? परमभोक्ता श्रीकृष्णच आहे. आणि जे काय ते श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण यज्ञ किंवा विहित कर्म करतो. मग अधिष्ठाता म्हणजे काय? की त्याचा उपभोग घेणारे भगवंत आहे. मग भगवंतांनाच आपण सर्व काही अर्पण करतो, हे जेव्हा स्वरूप स्थिती जाणतो आणि भगवंत आपले नित्य स्वामी असून आपण दास आहोत हे जाणतो, आणि त्यावेळी काय करतो आपण, तर भगवंतांच्या सेवेसाठी म्हणजे भगवंतांना म्हणजे त्यांना त्यांच्या विचारामध्ये युक्त राहून, त्यांना कारणांचे कारण समजून त्यांच्या सेवेमध्ये युक्त राहत, त्यांची भक्तिमय प्रेमय सेवा करतो, तेव्हा मृत्यू समय सुद्धा आपल्या मुखात त्यांचं नाम राहतं. असं की नाही, म्हणजे जेव्हा आपण भगवंतांच्या नामाचा सराव करू, भगवंतांच्या कथा लीला ऐकू, तेव्हा आपल्याला मृत्यू समयी त्यांचं नाव आठवेल किंवा आपल्या मुखात येईल. तर अन्यथा काही होईल की परीक्षे दिवशी आपण अभ्यास केला तर आपल्याला सगळं आठवतं का? चालेल. तसं आयुष्यभर जेव्हा आपण सराव करू भगवत नामाचा, तेव्हा ती गोडी निर्माण होऊन मुखामध्ये, वाणीमध्ये ते नाव बसेल, किंवा आपल्या
जिभेवर ते नाम येईल आणि भगवंतांच्या कथा लीला किंवा ऐकल्यामुळे किंवा भगवंताची नवीनता भक्ती केल्यामुळे भक्तीमध्ये सेवा केल्यामुळे काय होतं तर भगवंतांना आपण जाणू शकतो आणि मग आपल्याला जरी मृत्यू आला तरी भगवंताच्या भक्तीमध्ये प्रेमे म्हणजे त्या विचारामध्ये जर आपण म्हणजे शेवटच्या क्षणी त्या विचारामध्ये जर आपल्याला त्या सेवा करत असताना मृत्यू आला म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. त्याद्वारे काय होईल तर आपल्याला भगवत धामाची किंवा भगवंत म्हणजे भगवंताच्या कृपेस आपण प्राप्त होऊ की जेणेकरून आपण अभ्यासलं की जो आपल्या शेवटच्या क्षणी विचार असतो त्यानुसार आपल्याला पुढच्या शरीर त्या विचारानुसार त्या इच्छेनुसार सगळं मिळतं पुढच्या जन्मामध्ये. मग तसं जर आपल्याला म्हणजे आपण हे समजून घेतलं मग असं अपेक्षित असेल तर मग भगवंतांच्या विचारात आपण सतत रत राहिलो. भगवंतांच्या भक्तीमय प्रेमने सेवले त्यांच्या पवित्र महामंत्राचा जप केला नवविध भक्ती केली निश्चितच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होईल आणि त्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे अभि आताच्या क्षणापासून भगवत भक्तीमध्ये स्वतःला दृढ करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. इथे आता आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. अरे रेकॉर्डिंग स्टॉप करूया.